चौकार। यस धन्यवाद। पहिलाच बॉल आपण पाहत आहोत इनसाइड आउटचा हा फटका, इरादे स्पष्ट आहेत या मॅचमध्ये। अंतिम सामना आहे आजच्या दिवसाचा आणि या अंतिम सामन्यामध्ये धुव्वाधार पारी आपल्याला पाहायलाच भेटेल। साहिलच्या बॅटमधून आलेला हा चौकार आणि या चौकाराच्या माध्यमातून इथून श्रीगणेश झालाय पालाई देवी बी टीमचा। आजच्या दिवसामध्ये एक सामना गमवलाय दोन्ही टीमनं, पहिल्या विजयाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न इथून दोन्ही टीमकडनं राहील, कारण दोन्ही टीमने एक एक सामना गमावलाय। ओ हो, इथून फक्त सिंगल, दुसऱ्याचा प्रयत्न करायला इथून प्रयत्न करायचा होता परंतु नाही, फक्त मिळेल सिंगल। सिंगलच्या मधतीनं धावफलक आता पोहोचला आहे 5 धावसंख्येवरती। पाहत आहोत गोलंदाजी ट्रॅकवरती मोहनदादा अतिशय सुरेखरित्या गोलंदाजी करतायत, भरपूर अनुभव आहे यावेळेस आता आपण पाहत आहोत। गणेश यांना हो हो स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये हार्ड शेल टिपणं गरजेचा होता, परंतु अशा कॅचेस भरपूर हार्ड असतात आणि हेच घडलंय मैदानाच्या आतमध्ये। झेल शेवटच्या मोमेंटला मात्र झेल भूमीला प्रदान झालाय आणि हे जीवदान गणेश यांना। धावफलकामध्ये आता धावा जोडल्या जातील 6, मोठं टार्गेट सेट करायचं आहे। हा देखील सामना 4 ओव्हरचा राहील। यावेळेस सगळा वेगळा फटका पॅटर्न पॅड मध्ये होता, हा बॉल फेकून दिला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन कडे, दन 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 करत चेंडू सी मारे शा पार, येतोय चौकार। हे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीने तो फटका आणि हा इथून सीमा पार झालाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार। हा चौकार आलाय साहिलच्या बॅटमधनं आणि धावफलक पोहोचला आहे आता 10 धावसंख्येवरती। फक्त न फक्त चौकार सिक्सर मारण्याचा प्रयत्न साहिलचा या मॅचमध्ये राहील, कारण आता इरादे स्पष्ट आहेत या मॅचमध्ये। ओहो हा बॉल थोडासा ऑफस्टिकला सोडून चाललाय, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय आउटसाइड द ऑफस्टम्प। यस इट इज व्हाईट बॉल, एक्स्ट्राची अजून देखील धाव मिळेल। धावफलकामध्ये आता 11 धावा जोडल्या जात आहेत। पी वनचं पहिलं षटक आहे, सर्वात मोठी जबाबदारी गोलंदाजावरती या ओव्हरमध्ये राहते। यावेळेस इनसाइड आउटचा हा फटका, फटका फसलाय आणि झटका बसलाय पालाय देवी बी टीमला। फलंदाज साहिल बॅक टू द डगआउट। अप्परकटचा नजराना पिच करण्याचा प्रयत्न साहिलचा फसला गेलाय आणि हा धक्का लागलाय पालाय देवी बी टीमला। अंतिम सामना आहे आजच्या दिवसाचं, अंतिम रात्र, अंतिम संध्याकाळचं सत्र आहे, कोणाच्या नावावरती राहील पाहूयात। पहिला विजयाच्या शोधामध्ये आहे दोन्ही टीम, कारण एक एक सामने दोन्ही टीमनं गमावलेत, आता पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न होतोय। लीग स्टेजेसचे मॅचेस आहेत, त्याच्यामध्ये जरी तुम्ही एक सामना गमावला तरी देखील तुम्हाला चान्सेस आहे, त्या गोष्टीचं थोडंसं गांभीर्याने लक्षात घेत आहेत दोन्ही टीम। धावफलक पूर्णपणे आता स्थिरावलंय, धावफलकावरती 11 धावा, उर्वरित पाहायला गेलं तर आता शेवटचा चेंडू शिल्लक, समोर गोलंदाज मोहनदादा, समोर फलंदाज पंकज। यावेळेस ओबा पिच बॉल, ओ हो पहिल्याच बॉलवरती इथून हा बॉल फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार, वन बाउन्स ओव्हर द रो, दीपचा हा इशारा चौकाराचा येतोय। आणि हा चौकार आपण पाहत आहोत, या चौकाराच्या मदतीनं आता धावफलक पोहोचला आहे 15 धावसंख्येवरती। अतिशय सुरेखरित्या ही फलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये झालेली आहे, अशीच जर सरासरी राहिली तर तुम्ही 60 पोहोचू शकता प्रोजेक्टेड स्कोर, पाहूयात अशीच फलंदाजी होईल का। परंतु हे पीवनचं पहिलं षटक होतं, त्या कारणास्तव मात्र आपण चौकार षटकार वसूल होताना पाहिलेत। आता पाहूयात उर्वरित 18 बॉलमध्ये कितपर्यंत धावा काढल्या जातील। शामू आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती येत आहेत, प्रत्येकी मॅचमध्ये रणनीती चेंजेस पाहायला भेटतंय। गेल्या मॅचमध्ये शामू मात्र स्ट्रायकर बॉलर होता, यावेळेस मोहनदादांनी पहिली ओव्हर टाकली, आता सेकंड ओव्हरमध्ये शामू येत आहेत, समोर फलंदाज आहेत गणेश। पंधरा धावा धावफलकावधी, शामू यांचा हा पहिला बॉल इथून टाकला जाईल। बॅकपुटवरती जाऊन पुन्हा एकदा कट केलेला हा फटका, प्रॉपर पंच पाहत आहोत, चेंडू अलॉंग द कार्पेट, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट, दुसरे धावसंख्येचा प्रयत्न होणार नाहीत। या सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहत आहोत 16 जाऊन पोहोचलेले आहेत पालाय देवी बी टीम। चांगल्या सुस्थितीमध्ये मात्र फलंदाजी करताहेत, फक्त एकच विकेट गेली आहे, ती देखील साहिलची विकेट, सर्वात महत्वाची या मॅचमध्ये होती। परंतु पंकज आले तरी पंकजनं देखील चौकारानं अकाउंट ओपन केलंय, हे देखील महत्वाचं या मॅचमध्ये। ओहो यावेळेस बॅटची कडा आणि हा बॉल लागलाय यस्त्रांना,
दांडी गोल होते है, बॉलर आहेत पावरफुल। थोडेसे पुन्हा एकदा सस्त्या मध्ये थोडेसे पंकज बाद झाले, चौकार मारू मात्र तो बाद झालाय। आता विशाल मैदानाच्या आत मध्ये जातात, धावफलक भरपूर चांगला आहे परंतु विकेट्स मिळतात हे महत्त्वाचं राहील क्षेत्ररक्षण करणाऱ्या प्ले बॉय टीम साठी। कारण आतापर्यंत दोन विकेट्स गेले त्याच्यामध्ये साहिल आणि पंकज बाद झालाय। आता गणेश आणि मैदानाच्या आत मध्ये विशालची जोडी आपल्याला पाहायला भेटेल। धावफलक पूर्णपणे आता स्थिरावलंय, 16 वरती हा दुसरा धक्का आपण पाहत आहोत। अशीच सुरुवात मात्र करून दिली होती साहिलनं, दोन चौकार मारून तो बाद झाला। यावेळेस पंकजने एक चौकार मारून तो बाद झालाय। आता पाहूयात गणेश आणि विशालची जोडी। दोन शेंडू कंप्लीट झालेत, शामू हलक्या हाताने फक्त स्टेअर करत असताना हा फटका आपण पाहत आहोत सिली पॉइंट कडे हा बॉल, आणि तिकडे आता जोडली जाईल पुन्हा एकदा सिंगल। सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहत आहोत, ते म्हणजे 17 धावसंख्येवरती। पहिल्याच ओव्हरमध्ये 15 होत्या, तिथे चर्चा झाली होती की 60 पर्यंत प्रोजेक्ट स्कोर असू शकतो, परंतु त्याच्यानंतर शामू आलाय त्यांनी, त्यांनी मात्र चांगलं कमबॅक करून दाखवलं या ओव्हरमध्ये। फक्त आणि फक्त 2 धावा देत एक फलंदाज त्यांना बाद केलाय। ओहो, डान्सिंग डाऊन द विकेट ना हा फटका, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, 30 यार्ड सर्कलला भेदून बॉल डीप मध्ये चाललाय। क्षेत्ररक्षक आता आहेत, दुसऱ्याचा प्रयत्न केला गेलाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नाही होऊ शकलं, आणि आता 2 धावा सहजरित्या कंप्लीट होतील गणेशच्या खात्यामध्ये या 2 धावा। तो आता पोहोचलाय 4 धावसंख्येवरती आणि टोटल स्कोर कार्ड आहे 19 वरती। चांगल्या सुस्थितीमध्ये आहेत परंतु उर्वरित अजून देखील 2 चेंडू चांगले टाकावे लागतील गोलंदाजाला। आतापर्यंत चांगल्या चेंडूमध्ये इथून 4 चेंडूमध्ये चांगलं कमबॅक पाहत आहोत शामू यांच्याकडनं। बागपूरवरती जाऊन पुन्हा एक चांगला फटका आपण पाहत आहोत, क्षेत्ररक्षकाला बीट करून जात होता बॉल डीपमध्ये कव्हर क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण। तत्पूर्वी आता फक्त आणि फक्त सिंगल, या ओव्हरमध्ये फक्त सिंगल डबल आल्यात आणि त्या कारणास्तव चांगलं आता हे धावफलक स्थिरावलेलं आहे या ओव्हरमध्ये। धावफलकावरती धावा आता 20 पाहायला भेटत आहेत, म्हणजेच काय तर इथून या ओव्हरमध्ये फक्त 5 आल्यात। आता शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हरचा, ओव्हर पिच होता हा, बॉलर बॅक ड्राईव्हचा हा फटका, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, लॉंग ऑनमध्ये हा चेंडू आणि तिकडे आता फेकी केला जाईल, परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे आणि मिळतील या शेवटच्या चेंडूवरती 2 धावा। 11 ची सरासरी गाठत धावफलकावधी 22 धावा जोडल्या गेल्यात पालयदेवी बी टीमच्या। दोन ओव्हर पाहत आहोत आपण फिनिश झालेले आहेत आणि धावफलकावरती 22 धावा जोडल्या गेल्यात, त्याच्यामध्ये 2 फलंदाज बाद, 2-2-2 असं हे धावफलक पाहत आहोत, म्हणजेच 22 वरती 2 धक्के लागलेत पालाईदेवी बी टीमला। आणि मैदानाच्या आतमध्ये गणेश आणि विशालची जोडी अजून देखील आहे, अंबुजा प्रमाणे आता मात्र मजबूती दाखवते। प्रणय येत आहेत आता थर्ड ओव्हरमध्ये, पाहूयात आता त्यांच्याकडनं कशी कामगिरी होईल। आजचा हा शिवाई चषकाचा पहिलाच दिवस आणि त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर आज भरपूर चांगले खेळ राहिलेत, गोलंदाजाचा देखील बोलबाला राहिलाय। एका ओव्हरमध्ये 4 विकेट्स देखील आलेत आणि त्यानंतर इंडिव्हिज्युअल 47 धावा देखील आल्यात आजच्या ओव्हरमध्ये। आजच्या दिवसामध्ये हा खेळ आपण पाहिला, यावेळेस देखील आता दुसऱ्याचा प्रयत्न चालवला जात होता परंतु थांबले गेलेत फलंदाज, फक्त न फक्त मिळेल सिंगल। सिंगलच्या मदतीनं धावफलक आता 23 वरती जाऊन पोहोचलाय, म्हणजेच आजची जी विकेट आहे आपण पाहत आहोत पूर्णपणे गोलंदाज आणि फलंदाजांसाठी देखील चांगली राहिलेली आहे, ज्याच्याकडे जसं कौशल्य आहे ते दाखवू शकतात या विकेट्सवरती। आणि आता इथून गोलंदाजी देखील प्रणय चांगली दाखवतोय, पहिल्या चेंडूवरती फक्त सिंगल। यावेळेस आडवा बॅटना फटका सजवलाय, चांगला तडाखा दिलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्याचा प्रयत्न चालवला जाईल, ओ हो धोक्यामध्ये वाटत होते परंतु गणेश रनिंग बिटवीन द विकेट चांगलं दाखवत आहेत, अजून 2 धावा जोडल्या जातील। या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पोहोचला आहे 25 धावसंख्येवरती, हे धावफलक आपण पाहत आहोत, म्हणजे आता चांगल्या धावा रोखल्या गेल्यात। विशालच्या बॅटमधनं या 2 धावा आल्यात, पुन्हा एकदा तो सज्ज आहे। ओहो, मिस टायमिंग स्ट्रोक, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षकांना झेल टिपलाय आणि अजून एक 3रा धक्का दिलाय पालाईदेवी बी टीमला। फलंदाज गॉन, ओ यू टी
फलंदाज इथून आता पाहायला गेले तर विशाल बाद झालेत। संदीप आता जात आहेत मैदानाच्या आतमध्ये, पाहूया धावा किती धावसंख्येचं इथून लयलूट केली जाईल, कारण आता खऱ्या अर्थानं मोठं प्रहार करायला सुरुवात करणं खूप गरजेचं राहणार। पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या, वाटत होतं या मॅचमध्ये आता भरपूर मोठं टार्गेट सेट होऊ शकतं, परंतु त्याच्यानंतरची गोलंदाजी जी शामूनं दाखवली ते कमबॅक भरपूर चांगलं राहिलं आणि आता पावलोपावली गोलंदाजी प्रणय देखील करतोय। ओबापी शोता अभिषेक मध्ये फटका, सेफ झोन मध्ये आहे परंतु क्षेत्ररक्षक आता दूरवरून आले, चांगले चेंडू कॅरी करून फेकी केला गेलाय, ओहो धोक्यामध्ये फलंदाज आणि आता गणेशला देखील रनआउटच्या रूपामध्ये बाद व्हावं लागेल। बॅक टू बॅकचा हा दुसरा धक्का पालाई देवी बी टीमला लागतोय। हे पहा कशा पद्धतीने हा रनआउट झालाय, तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही, आणि अतिशय सुरेखरित्या हे टेलिकास्ट केले जात आहे GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट .in माध्यमातून। त्यांचं देखील आजच्या दिवसामध्ये कौतुक करेन, कारण भरपूर चांगली कामवर त्यांना केलं या स्पर्धेच्या अंतर्गत आणि उभ्या देशभर स्पर्धा पोहोचवली, त्यांचं मनपूर्वक आजच्या दिवसामध्ये आभार। इथून आता हे विकेट्स फेकले जात आहेत, चला थोडंसं फास्ट खेळायचं आहे मित्रांनो, कारण सूर्य अस्ताला चाललाय। ओहो हा देखील बॉल पायावरती आदळला गेलाय, लेग बिफोर विकेटसाठी मागणी केली जात होती, लाऊड अपील होती परंतु हा बॉल लेगसिकला सोडून चाललाय असं पंचांचा इशारा आला आणि इथून कोणतीही धाव मिळणार नाहीत पूर्णपणे, मात्र आता थोडंसं जकडून ठेवलंय फलंदाजांना गोलंदाज प्रणयकडनं। शेवटचा चेंडू आता शिल्लक असेल, ही देखील ओव्हर चांगली आपल्याला पाहायला भेटते, धावफलकावरती फक्त 26 धावा तुम्ही पाहतात, 26 ऑन बोर्ड। ओहो हा देखील बॉल आता मात्र इथून विकेटचं पतन होत आहे, आनंद देखील बाद होत आहेत। पाहता पाहता आता मात्र तिसरी ओव्हर देखील फिनिश झालेली आहे, धाव फलकावरती फक्त तुम्ही पाहत आहात 26 धावा, पहिल्या ओव्हरमध्ये 15 होत्या म्हणजे आता या दोन ओव्हरमध्ये फक्त 11 आल्यात। चिंतामण मैदानाच्या आतमध्ये आहेत, आता पाहूयात चिंतेची बाब होईल का मैदानाच्या आतमध्ये प्लेबॉय टीमसाठी, डेट ओव्हर पाहूयात। ओहो संजयची ही गोलंदाजी आणि पहिल्याच बॉलवरती मात्र त्यांना लेग बिफोर विकेट्स घेतलेली आहे आणि हा अजून एक मोठा धक्का पालाई देवी बी टीमला लागतोय। वेदांत बाद झालेत, सूरज आता दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये, पाहूयात काय चांगलं कमबॅक दाखवलं या दोन ओव्हरमध्ये आणि त्याच्यानंतर मात्र संजय देखील चांगलं कमबॅक दाखवत आहेत, या पहिल्याच बॉलवरती विकेट्सचं पतन होत आहे आणि सातत्यानं आता विकेट्स फेकले जात आहेत, कारण पाहायला गेलं तर सुरुवात भरपूर चांगली दमखम दाखवणारी होती, तिकडे वाटत होतं आता 50+ धावा होतील परंतु त्याच्यानंतरचं कमबॅक चांगलं झालं आणि आता धावफलक फक्त आहे 26 धावसंख्येवरती हे धावफलक।
ओहो हा देखील ओव्हर पिच बॉल पूर्णपणे बीट करून चालला आहे, काही यष्टीरक्षण होत आहे. क्लोज किपिंग आपण पाहत आहोत आणि एकही चेंडू मात्र आतापर्यंत सोडलेला नाही. त्याच्यामध्ये एक झेल देखील यष्टीरक्षकाने डिप्लाय, कौतुक केलं जाईल त्यांचं देखील. संजयचा हा दुसरा बॉल बीट करून चालला आहे, अजूनपर्यंत एकही धाव खर्च केलेली नाही. धावफलक पूर्णपणे स्थिरावलंय, 26 वरती हे धावफलक आपण पाहत आहोत. ओहो स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला सेल टिपलाय आणि अजून एक धक्का दिलाय पालाय देवी बी टीमला. कदाचित सगळ्यांना चान्सेस मिळू शकते कारण विकेट सातत्यानं फेकले जात आहेत. अतुल आता मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. जवळजवळ पाहायला गेलं तर 9व्या क्रमांकाच्या पोझिशनवरती तो जातोय. आज संधी मिळाली आहे, काही जे चेंडू उर्वरित आहे त्यांच्यावरती आता कदाचित धावा कलेक्ट करणं खूप गरजेचं राहतील. आतापर्यंत 3 चेंडू कंप्लीट झाले, 2 विकेट्स मिळवलेत संजय यांनी, एकही धाव दिलेली नाही. पाहूया 3 चेंडू उर्वरित आहेत आणि आता अतुल जात आहेत. अतुलला मात्र संधी आज मिळाली आहे बॅटिंग करण्यासाठी. पाहूयात आता अतुल किती धावा कलेक्ट करतील या 3 चेंडूवरती. धाव फलक फक्त आहे 26. ओहो कदाचित चौथा बॉल देखील बीट झाले होते परंतु यष्टीरक्षक देखील बीट झाले तसंच म्हणावं लागेल. हा बॉल देखील चांगला होता परंतु इथून आता सिंगल मिळते आहे बाईटच्या स्वरूपामध्ये आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक आता थोडंसं आकार उकार येतोय. 27 धावा धावफलकामध्ये तुम्ही पाहत आहात. चौथ्या चेंडूवरती ही सिंगल आली, ती देखील बाईटच्या स्वरूपामध्ये. उर्वरित आता 2 चेंडू शिल्लक. ओहो यावेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये हे पाहिलं जात आहे, परंतु तत्पूर्वी ही सिंगल काढण्याचा प्रयत्न होतोय. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय, आउट साईड द लेग स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट प्लस 1, एकूण 2 धावा या बोनसच्या रूपानं आता मिळतील आणि धावफलक आता पोहोचेल. एकोणतीस धावा धावफलकावधी, व्हाईट प्लस 1 अशा 2 धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा अतुलला स्ट्राईक मिळते. ओव्हर पिच होता, व्ही शेप मध्ये फटका पाहत आहोत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स चेंडू कॅरी करून फेकी केला गेला, दुसऱ्याचा प्रयत्न होतो. अतुल मात्र धोक्यामध्ये, डगआउटचा आसरा पकडावा लागेल. चला शेवटचा चेंडू आहे धाव फलकामध्ये. आता 30 धावा आजच्या दिवसामध्ये पाहायला गेलो मित्रांनो तर 24 धाव संख्येवरती देखील सामने जिंकलेत आणि या आतापर्यंत आता 30 धावा जोडल्या गेल्यात. शेवटचा चेंडू आता शिल्लक. नक्कीच मित्रांनो महत्त्वपूर्ण सूचना आता सर्व टीमच्या कॅप्टनसाठी देखील करतोय. उद्याच्या दिवसामध्ये जे आपले सामने आहेत ते ॲक्युरेट 9 वाजता चालू होणार आहेत मित्रांनो. तर जे या संघांना जो रिपोर्टिंग टायमिंग दिला आहे त्या रिपोर्टिंग टायमिंगमध्ये कंपल्सरी येणं आहे. जर टायमावरती संघ आला नाही तर पॅनलाइज केलं जाईल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, टार्गेट सेट करायचा आहे. पाहूया धावा किती कलेक्ट केल्या जातील. ओहो यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण, अजून देखील विकेट्स मिळते. रनआउटच्या रूपामध्ये फलंदाज होतोय बाद. टार्गेट सेट झालंय धावफलकावरती. 30 धावा आणि 31 पाठला करावा लागेल प्ले बॉय टीमला. चला उद्याच्या दिवसाचा विचार करूयात. उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना असणार आहे कट्टा स्पोर्ट आणि गावदेवी स्पोर्ट. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, आपण 9 वाजता रिपोर्ट करायचा आहे. 9 वाजता ॲक्युरेट सामने चालू होणार आहेत. तर या दोन्ही टीमला मात्र पुन्हा सूचना करतोय, कट्टा स्पोर्ट आणि गावदेवी स्पोर्ट हा उद्याच्या दिवसातील पहिला सामना आहे. तर तुम्ही 9 वाजता उपस्थित राहायचं आहे. जो संघ उपस्थित नसणार त्यांना पॅनलाइज केलं जाईल याची दक्षता घ्या. कारण जर उद्याच्या दिवसामध्ये जर सामने ॲक्युरेट झाले नाहीत तर कदाचित फायनलला अडथळे येऊ शकतात. तर त्याच्यासाठी आता सूचना करतोय. एकतीसचं टार्गेट आहे. चला क्षेत्ररक्षण सजवा.
चला कट्टा स्पोर्ट तसेच गावदेवी स्पोर्ट उद्या ॲक्युरेट 9 वाजता सामना पहिला होणार आहे. 9:01 पहिला चेंडू उद्याच्या दिवसामध्ये पडणार आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टनना ही महत्त्वपूर्ण सूचना पुन्हा एकदा करतोय आणि लगेचच जातोय. चला फलंदाज दाखल व्हा, फलंदाज दाखल व्हा. आपण चोवीस चेंडू एकतीची गरज. प्ले बॉय टीम कडनं सलामीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. संजय आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहत आहोत. चला ट्वेल्थ मॅन गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. मनोज 24 बॉल 31 ची गरज असेल. 30 धावा 10 फलकावरती अंतिम आजचा हा सामना आपण अनुभवत आहोत. काही कारणास्तव काही जे सामने होते ते थोडेसे पोस्टपॉन केलेले आहेत. उद्याच्या दिवसामध्ये ते आपल्याला सामने पाहायला भेटतील. आजच्या दिवसातील जो शेवटचा सामना होता युनिक आणि त्यांना फाईट करणार होती दुर्गा स्पोर्ट, वेळेअभावी हा सामना मात्र उद्याच्या दिवसामध्ये खेळवला जाणार आहे. आजच्या शेड्यूलमध्ये तो देखील सामना होता, परंतु आता तेवढेच सामने खेळवले जातील कारण आता वेळ कमी राहिला आहे. जातो मॅचकडे. पहिला बॉल टाकला जाईल गोलंदाज मनोज. पहिलाच बॉल बॅकवर्डवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न अतुल तिकडे मात्र होते यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. एक्स्ट्राची धावखर्ची करायची नाही त्या युक्तीनं मात्र चेंडू आपल्या हातामध्ये ठेवला आणि फक्त मिळाली सिंगल. सिंगलच्या मदतीनं हा श्रीगणेशा प्ले बॉय टीमचा होतोय. टार्गेट आहे 31 म्हणजे आता 23 मध्ये 30 धावसंख्येची गरज. यावेळेस सफळ होऊन फटका सजवलाय, गॅप शोधलाय आणि हा चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार. येतोय चौकार. हे पहा पूर्णपणे मात्र नटराज स्टाईलनं हा फटका गिरकी घेऊन हा फटका सजवलाय आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामधनं दणदण करत चाललाय हा बॉल. बाउंड्री लाईनच्या पार आलाय हा चौकार, मिळाल्या 4 आणि या 4 धावसंख्येच्या मदतीनं आता धावफलक पाहायला भेटेल आपल्याला 5 धावसंख्येवरती. चांगला स्टार्टअप मिळवून देत आहेत संजय यांच्या बॅटमधनं हा चौकार. यावेळेस बॅकफुटवरती जाऊन कट केलेला हा फटका अपरकटचा नजराना फिश करण्याचा प्रयत्नात विकेटचं पतन. संजय बॅक टू द डगआउट. चौकार मात्र आता बाद झालेले आहेत, मोठं योगदान देऊ शकत नव्हते आणि इथून चांगला फटका होता परंतु क्षेत्ररक्षण तितक्या ताकदीचं राहिलं आणि हे जजमेंट भरपूर चांगलं आपल्याला पाहायला भेटलं. पॉईंट क्षेत्रामध्ये हा झेल टिपलाय आणि हा पहिला धक्का क्रमांक लागलाय प्ले बॉय टीमला. शामू मैदानाच्या आतमध्ये आता रवाना झालेत. बॅटिंग चांगली करावी लागेल. गोलंदाजी काय अफलातून राहिली होती, पूर्णपणे कमबॅक करून त्यांना ठेवलं होतं दुसऱ्या ओव्हरमध्ये. आता बॅटिंग करण्यासाठी आलेत. 31 टार्गेट आहे, चेसिंग करायचं आहे. पाहूयात मनोज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकमध्ये. यावेळेस भरपूर चांगला फटका, पुन्हा एकदा हा बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार. ते सरार फुल फलार मिळतील इथे देखील 4. जितके शॉर्ट बॉल तुम्ही द्याल तितके चेंडू मात्र स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामधनं निघून जातील हे सांगताहेत शामू. आणि शामू यांच्या बॅटमधनं आलेला हा चौकार. चौकाराच्या मदतीनं धावफलक पाहायला गेलं तर 9 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. विजयाच्या झोताकडे नेण्याचा कार्यक्रम सध्या तरी केला जातोय शामू या फलंदाजाकडनं. पुन्हा एकदा मनोज सज्ज होत आहेत. पाहता पाहता आता 4 चेंडू मात्र कम्प्लीट झालेत. 9 धावा तुम्ही पाहता धावफलकावरती. ओहो हा देखील आता बॉल भरपूर चांगला पाहायला भेटलाय. इथून झाला आहे कमबॅक मनोजकडनं. शेवटचा चेंडू मात्र आता उर्वरित आहे. विकेट्स मिळाली परंतु धावा रोखता आलेल्या नाहीत कारण धावा भरपूर कमी आहेत. 31 टार्गेट आहे, मग तुम्हाला कमी धावा खर्च कराव्या लागतील. परंतु अजून देखील सिच्युएशन चांगली आहे दोन्ही टीमची. यावेळेस ओबा पिच होता, पूर्णपणे समोर खेळलेला हा फटका हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आनंद तिकडे पाहायला भेटले आणि त्यांच्याकडनं हा झेल.
सॉरी चिंतामण तिकडे होते आणि चिंतामण यांच्याकडनं हा झेल आणि ही चिंतेची बाब राहिली आहे प्ले बॉय टीमसाठी. हा धक्का क्रमांक लागला दुसरा. तर राज मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता राज्य त्याला करावं लागेल. राजला राज्य करायचं असेल तर त्याच्या बॅटमधनं आता मोठे प्रहार होणं गरजेचं राहतील. धावफलकावरती 9 धावा आहेत. 31 टार्गेट तुम्ही पाहतात म्हणजे अजून देखील 22 गरज. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 22 गरज. आता टिचून मारा करावा लागेल. साहिल आलेत सेकंड ओव्हरमध्ये. चांगलं कमबॅक करून दाखवावं लागेल इथं. ओहो शॉर्ट ऑफ लेनचा हा बॉल बॅकफुटवरती जाऊन कट केलेला हा फटका. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं. खराब क्षेत्ररक्षण झालं. बॉल स्टॉप केला गेला आणि फेकी केला जाईल. तत्पूर्वी 2 धावा मिळत आहेत. या 2 धाव संख्येच्या मदतीनं धावफलक आता पोहोचला आहे 11. उर्वरित आता काढायचे आहेत. 20 धाव संख्येची अजून देखील गरज. ओहो हलक्या त्यानं फक्त दिशा देण्याचं कार्य करायचं होतं. पूर्णपणे पाहायला गेलं तर आडव्या बॅटनं फटका सजवण्याचा प्रयत्न रोल झाले होते आणि त्याच्यानंतर हा फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु गती कमी राहिली आणि लाईन पिक करू शकले नाहीत. साहिलचा एक चांगला चेंडू आपण पाहत आहोत. यावेळेस पुन्हा एकदा क्लास दाखवला आहे आणि गॅप शोधलाय. लावला होता मॅप, शोधलाय गॅप. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पार. दे धक्का. आलाय हा चौकार. अफलातून स्ट्रोक. सध्या तरी आपण पाहत आहोत धावफलकावरती आता धावा जोडल्या जातील 15. अजून देखील 16 गरज. 15 धावा धावफलकावरती आहेत. आता 16 धावसंख्येची गरज. 31 टार्गेट आपण पाहत आहोत या मॅचमध्ये. एक चांगला प्रहार आपण राजच्या बॅटमधनं पाहत आहोत. यावेळेस देखील एक चांगला गॅप शोधलाय. पुन्हा एकदा बॉल चाललाय कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्याचा प्रयत्न चालवला जाईल. फेकी थोडंसं खराब राहिली आणि आता 2 धावा पुन्हा एकदा मिळतील आणि या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक आता 17 जाऊन पोहोचलंय आणि हा खऱ्या अर्थानं खतरा आहे तो म्हणजेच पालाई देवी बी टीमला. कारण धावसंख्येचा जो ओघ आहे, धावसंख्येची जी सरासरी आहे गरजेची, ती सरासरी मात्र मेंटेन ठेवली जाते फलंदाजांकडनं. कारण आपण दुसरीच ओव्हर पाहत आहोत आणि त्याच्यामध्ये धावफलकावरती नजर टाकायला गेलं तर 17 धावा आहेत. ओहो यावेळेस हा देखील कलात्मक फटका पाहत आहोत. भरपूर चांगले कलात्मक फटके आपण पाहत आहोत आणि हा बॉल चाललाय ते सरार. पुन्हा एकदा फुर फरार. मिळाल्या 4. वाटत होतं घोषांकित एरियामध्ये जाईल परंतु बॉलनं हुलकवणी दिली आणि हा बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार झालाय. हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक 21 जाऊन पोहोचलाय. उर्वरित आता 10 धावसंख्येची गरज. शेवटचा चेंडू शिल्लक. साहिल पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा क्लास दाखवण्याचा प्रयत्न परंतु आता मिस टायमिंग स्ट्रोक. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. पकडलाय झेल. संपलाय खेळ. जाता जाता मात्र साहिलच्या खात्यामध्ये ही विकेट्स राहिलेली आहे. आता पंकज येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती 3 ओव्हरमध्ये. तत्पूर्वी इक्वेशनकडे जात आहोत. येणारे 12 बॉल आणि त्याच्यामध्ये 10 धावसंख्येची गरज. म्हणजे आता इथून पंकजला, पंकजचे खऱ्या अर्थानं कसोटी आहे. त्याला कुठेतरी इथून या ओव्हरमध्ये फक्त 2 ते 3 धावा दिल्या तरच कुठेतरी कमबॅक होऊ शकतो, अन्यथा हा सामना विजय होऊ शकतात प्ले बॉय टीम. राजला आपण समोर पाहत आहोत परंतु पंकजला आता खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं होणं गरजेचं राहील. 12 बॉल 10 गरज.
लेफ्ट हैंडर बैटर्सी मात्र इतना ऑन साइड जवर जवर चार शतरक्षक बॉलला उड़वल पॉइंट मे हा चेंडू हवे मे है चांगला रेल टिपला पंचा इशारा नो बॉल त्याची जबान चर्चा करणार होतो जवळ जवळ ऑन साइड ला चार क्षेत्ररक्षक आणि त्याच्यामध्ये पाहायला गेलं पहा कदाचित हा मॅच चा टर्निंग पॉइंट होऊ शकतो कारण विकेट्स मिळाली होती आणि ती आता नो बॉल घोषित केला गेला पंचांनी तर इथे आता नो प्लस वन दोन धावा मिळतील धावफलक 23 वरती ओहो ओबा पिछोदा पुन्हा एकदा कलात्मक फटका बॉटम हँड चा चांगला वापर आणि बॉल करतोय हवाई सफर हा बॉल देखील चाललाय स्क्वेअर लेग बॉडी लाइन च्या पार तेज तर्रार फुल फरार मिळतील चार काय फटके सजवलेत या मॅच मध्ये पूर्णपणे कलात्मक फटके धावफलकावरती आता धावा जोडल्या जातील 27 उर्वरित फक्त आता चार धाव संख्येची गरज 11 चेंडू मध्ये चार धाव संख्येची गरज हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं कार्य झालंय तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि तत्पूर्वी आता सिंगल जोडली जाईल सिंगलच्या मदतीने हे धावफलक पुढे चाललंय 28 पर्यंत पोहोचलेत आता उर्वरित तीन धाव संख्येची गरज परंतु आजच्या दिवसामध्ये जी कामगिरी राहिली ऑन फील्ड अंपायरांची पुन्हा एकदा त्यांचा आभार व्यक्त करतोय भरधाव उन्हामध्ये चांगली कामगिरी त्याच पद्धतीने आमच्या समेत जे जोडले होते समालोचक त्यांचा देखील पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आयोजकांचा देखील आभार व्यक्त करतोय GTC ग्लोबल टेनिस क्रिकेटची पूर्णपणे जी टीम आहे त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय कारण अंतिम सामना आहे आणि आजचा दिवस थोड्याच वेळात घोषित देखील केला जाईल तर आलेली ही सिंगल सिंगलच्या मदतीने धावफलक आता पोहोचला आहे 29 वरती उर्वरित दोन धाव संख्येची गरज आणि आभार खऱ्या अर्थाने व्यक्त करेन आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं आज भरपूर साथ आम्हाला मिळाली सर्व लाडके क्रिकेट रसिकांचं देखील आभार व्यक्त करतोय व्हाईट इथून हा बॉल टाकला गेलाय खराब चेंडू धावफलक आता पोहोचला आहे स्कोर लेवल झालाय फक्त एक धाव संख्येची गरज फक्त एक धाव संख्येची गरज पाहूयात इथून शिक्का मुहूर्त केला जाईल विजयाची इथून विजयाचा शंकनाद इथून फुंकला जाईल प्ले बॉय टीम कडनं